गुरपुरे की बाणी जपनम करो निपाणी सचा सिद्धो पाई सा संसदा सो पाई। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आता वाजले 10:15, आम्ही उठलोय 9 वाजता आणि आता चालले मी ब्रेकफास्ट करायला। आणि हे मागचं दिसतंय हा आमचं कॉटेज होता। आत्ता आम्ही आलोय, म्हणजे काल रात्रीच आम्ही आलोय कसोलला, कारण इथून आम्हाला आता आज मणीकरण आणि अजून एक आहे धर्मशाळा, ते करायचं आहे। कारण की आता कुलूचं रिव्हर राफ्टिंग वगैरे होत होतं, आता आमचं कॅन्सल झालं, कारण की कालच ते करायचं होतं, पण आम्ही तिकडेच भरपूर बर्फातच खूप मजा करत होतो, त्यामुळे ते आता कॅन्सल केलं आणि आता पुढचंच सुरू करणार आहे। काल एवढं दमलो, कारण की कधी असं बर्फात राहायची सवय नव्हती। काल पूर्ण दिवस, अगदी पूर्ण दिवस, 10 वाजल्यापासून आम्ही संध्याकाळी आय थिंक 7 वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो। एवढा टाईम ना बर्फात राहून नंतर मग डोकं वगैरे खूप दुखायला लागलं, म्हणजे हालत खराब झाली आणि विहा पण खूप दमलेली। सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून एवढे सगळे दमले ना की नंतर मग मला व्लॉग करायची म्हणजे इच्छाच होत नव्हती, म्हणजे फुल हे असं सगळं दुःख होतं पूर्ण। आम्ही तिथून निघालो 7 वाजता वगैरे आणि आमच्या ड्रायव्हरला आम्ही विचारलं की कसोलला इथून जायला किती टाइम लागतो, तो बोलतो तरी तुम्हाला 9:30-10 होतील। तर बापरे, म्हटलं एवढा वेळ लागतो, आहे जवळ, म्हणलं ट्रॅफिक असलं तर तेवढा टाईम लागेल। आणि नंतर एवढी घाणेरडी ट्रॅफिक लागली ना, एवढी घाणेरडी, त्यातल्या एका टेम्पो ट्रकवाल्याचा टायरच हे झालेला, स्लिप झालेला, त्याच्यामुळे एवढी घाणेरडी म्हणजे ट्रॅफिक होती ना की आम्ही इथे 12:30 रात्री पोचलो। जेवण नाही, खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, आमची हालत बेकार झालेली, म्हणजे आणि त्यात डोकं पण दुखं होतं, खाणं पिणं पण नव्हतं, एवढी हालत करत नंतर आम्ही आल्यानंतर 12:30 आल्यानंतर मग आम्ही इथे जेवलो वगैरे आणि मग सरळ झोपलो, त्यामुळे ब्लॉग वगैरे काहीच केलं नाही। आणि आमच्यासोबत जी टेम्पो ट्रकमध्ये जे म्हणजे 30 जण आहोत आणि त्याच्यातलं आम्ही 14 जण ह्याच्यात होतो आणि बाकीचे उरलेले जे टेम्पो ट्रकमध्ये होते ते तर 3:30 आले सकाळचे, म्हणजे एवढी घाणेरडी तिकडे ट्रॅफिक होती, त्यांची तर बेकार हालत झाली। ती लोक आता अजून कोणी उठले नाही आहेत। आता 10:30 नाश्ता होईल, नाश्त्यावर करून मग नंतर 11:30 चेक इन आहे, सॉरी चेकआउट आहे, आणि चेकआउट झाल्यानंतर मग आम्ही मग बाकीचं फिरू। जाम हालत खराब बघ, म्हणजे सगळेजण बोलतात की मुंबईचं ट्रॅफिक खूप घाणेरडं असतं, खूप वेळ लागतो, पण इकडचं ट्रॅफिक तर विचार करायची म्हणजे हे तर हेच ते म्हणजे विचारच करू शकत नाही की इतकं घाणेरडं ट्रॅफिक आहे इकडचं। आपलं मुंबईचं ट्रॅफिक परवडलं पण इकडचं नाही परवडलं। आणि आता फिरत फिरत मी इथे आले आणि विहाई रे झोका घेते। हाय विया, गुड मॉर्निंग, तुझी झोप झाली? हो। नक्की? आता बरं वाटतंय? आता जायचं परत स्नो मध्ये? हो। कुठे? अच्छा, तिथे दिसतंय ते, तिथे आता परत स्नो मध्ये जायचंय। बस बस झालं, आता बस झालं, एवढं स्नो नको आता, तर हा कारण की हालत खराब होते। चला नाश्ता वगैरे करतो आणि मग नंतर भेटतो। आता आम्ही आलोय मणीकरण गुरुद्वाराला। मी आज हिम्मत करून स्वेटर बिटर न घालता अशी झाली आहे, म्हटलं बघूया किती थंडी मी सहन करू शकते, म्हणून मी आज काही नाही, ग्लोव्ज नाही, काय नाही काय नाही, म्हटलं गुरुद्वारामध्ये येतो जरा चांगलं जावं, तेच कपडे घालून काय जायचे मला दाखव द्या। गर्दी आहे ना? हो। आणि तो जो धूर दिसतो तिकडून सगळं गरम पाणी आहे, तेवढा फक्त तू कुंड आहे, तिकडे फक्त गरम पाणी असत। कसले पळत आले,
सगळ्यांनी साईड दिल्या. आता आम्ही बसलोय मणिकरणच्या गुरुद्वारामध्ये. हळू यासाठी बोलतोय की समोर प्रार्थना चालू आहे त्यांची आणि खूप बरं वाटतंय इथे बसून. आणि आतमध्ये आल्यावर पासून मला अजिबात थंडी नाही वाजत आहे इथे. खूप म्हणजे असं गरम वातावरण आहे, अजिबात थंड नाही आहे. वैभव तुला वाजते थंडी? आणि खूप मस्त आहे वातावरण. पहिला मला वाटलं की ते फोटोग्राफी वगैरे अलाउड आहे की नाही, पण इकडे म्हणजे आहे पण एवढं नाही, अगदी नाही करायचं असं आहे, थोडं थोडं करू शकतो. मी तुम्हाला त्यांचं देवाला दाखवते, म्हणजे त्यांचं जे मंदिर आहे ते दाखवते. देखी वाड़ा निपड़े में काड़ लेहो संसार सारे नानक के प्रभु सदाई सोन मन मन पार मनो आसाई कथा की तो सुदाई गुरपुरे की बाणी जपनम करो निपाण सच्चा सिद्धो पाई सासन. गुरुद्वारा मधून आम्ही पाया पडून आलोय. खूप बरं वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि आता आम्ही कुंडाजवळ आलोय. तुम्ही बघू शकता एवढं गरम गरम पाणी आहे, नुसत्या वाफ आहे तिकडे, फक्त वाफ आहे. एवढं मोठं कुंड आहे, फक्त गरम पाणी आहे. कसं वाटतंय? एक नंबर गरम आहे पाणी. इथे बघू शकतात माणसं इथे आंघोळ पण करतायत, म्हणजे केवढं गरम असेल पाणी, पण एवढ्या थंडीत हे गरम पाणीच बरं वाटतं. इकडे फक्त फॉग फॉग झाले या पाण्यामुळे. काय बोलतो वैभव, कसं आहे पाणी? मस्त आहे ना? मी निघालो आहोत आता इथून. मस्त वाटलं हो येऊन खूप. आणि आमचा प्लॅन कॅन्सल झालेला, तो आता परत ऑन झालेला आहे. आता आम्ही परत जातो इथून कुलूला, कारण की इथून पटकन झाला आमचं, इथे आमचा जास्त टाईम नाही गेला. आता आम्ही जातोय कुलूला, तिकडे रिव्हर राफ्टिंग किंवा मग वैभवला पॅराग्लायडिंग करायचं असेल तर ते. तो ॲक्च्युली खूप घाबरतोय, पण त्याला मी पुश करते की तू जा कर, आयुष्यात इथे आलोय तर कर केलंच पाहिजे, करीता काहीतरी हे एक असं केलंच पाहिजे आयुष्यात, असं माझं म्हणणं आहे. मी तर केलंय, त्याला पण मी पुश करते करायला. चला आता जाऊया डायरेक्ट कुलूला, भेटूया. बाय वैभव, कसं वाटतंय? म्हणजे घाबरू नकोस, ते सांगतील तसं कर बस. साडेपाच हजार रुपये. चलो बाय. किती? साडेपाच. एकाचे की दोघांचे? ओके, टेन्शन न घेऊ. चलो बाय. आता वाजलेत 6:15 आणि आम्ही कुल्लूला 3 पोहोचलोय, कारण वैभवला स्काय डायव्हिंग करायचं होतं आणि त्याच्या फ्रेंडला करायचं होतं. तर ती लोक तेव्हाच निघाले स्काय डायव्हिंग करायला दोघं पण. रिव्हर राफ्टिंग पण करायचं होतं, पण माझं थोडी हालत खराब असल्याने मी गेली नाही, कारण मला ते घाटाघाटातून येऊन गेली तर सगळं उलटीसारखं होत होतं, माझ्या पोटात ढवळत होतं, म्हणून मग आम्ही रिव्हर राफ्टिंग नाही केली. आणि आता इथे एवढी थंडी नाही आहे, पण आता वाढेल, संध्याकाळ होत आली आहे म्हणून. आता बघूया, ह्यांना खूप वेळ लागलाय स्काय डायव्हिंग करायला. आता मी इथे विचारलं बाबा ह्यांना काय एवढा वेळ लागतोय, तर ते बोलतात जसं हवाचा ज्या प्रकारे ज्या ठिकाणी हवा असेल त्या ठिकाणी करणार, जर हवा जास्त असेल तर मग ते नाही पॉसिबल आहे, त्यामुळे ह्यांना वेळ लागलाय. आणि ते आता झालंय त्यांचं आणि ते आता येतातच आहे. वैभवजी मगाशी तुम्ही रिॲक्शन बघितलीच, तो किती घाबरलेला आहे. ॲक्च्युली त्याला खूप भीती वाटते हाईटने, पण म्हटलं हे एकदा तर आयुष्यात केलंच पाहिजे, त्याशिवाय मजा नाही ना. मग म्हटलं त्याला मी आम्ही जबरदस्त सगळ्यांनी फोर्स केलं की तू जा, आणि तर तू येईल तेव्हा त्याची रिॲक्शन बघूया. मगाशी तो घाबरलेला, आता बघूया त्याची तो येईल तेव्हा काय असेल रिॲक्शन.
आवडला ना चलेगा ना मग म्हणून तुला आम्ही जबरदस्ती करतो की जा काय डायविंग मग हे काय होतं अच्छा पॅराग्लायडिंग सॉरी सॉरी हा पॅराग्लायडिंग सॉरी तुम्हाला काय मजा आली किती मजा आली चल आता गरम गरम मॅगी खाऊन घ्या भूक लागली असेल दुपारपासून काय खाल्लं नाही खाऊन घे खाऊन घे आम्ही आता हॉटेलवर पोहोचलो आहोत आता वाजले 11:30 आणि आम्ही तिथून निघालो 7 वाजता 160 किलोमीटरचं अंतर होतं त्यामुळे एवढा वेळ लागला आणि आता तुम्हाला हॉटेलमधली रूम दाखवते तशी रूम चांगली आहे काय नाही एक रात्र काढायची आहे फक्त या रूममध्ये त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे वी आई इथे बसली आहे मोबाईल बघून ती झोपलेली तिची आता झोप उडाली आहे इथे कबड आहे टी व्ही वगैरे सगळं आहे या साईडला इथे सगळं आमचं सामान ठेवलं आहे आता आणि गरम पाण्यासाठी किटली वगैरे सगळं इथे पण जसं मनालीच्या रूममध्ये होते आणि इथे पण सामान सगळं काढून ठेवलं आहे आम्ही हे वॉशरूम आहे वॉशरूम पण मोठंच आहे ठीक आहे एक दिवसासाठी चालेल ही रूम एक दिवस पण नाही फक्त रात्रच काढायची आम्हाला इथे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उद्या लवकर उठून धर्मशालाचं स्टेडियम बघायचं आम्हाला इथे काय इथे गॅलरी आहे मोठी आहे गॅलरी वाव पण काही फायद्याचं नाही आहे उद्या आम्ही सकाळीच निघतो इथून आता व्ह्यू काय आहे ते पण कळत नाही चलो सो अशी रूम आहे आमची एक दिवसासाठी चांगली आहे काही प्रॉब्लेम नाही आहे मग आता आम्ही जातो जेवण घेतो आणि झोपतो खूप झोप आली आणि सगळे सगळेच्या सगळे दमले आहेत खूप मग आता गुड नाईट बाय बाय आता आम्ही निघालो आहोत स्टेडियम बघून मस्त स्टेडियम आहे छान मस्तपैकी फोटोज वगैरे काढले आहेत आम्ही सगळ्यांनी आणि आता आम्ही थेट जातोय अमृतसरला